हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत आणि या घटकाचे नाव आहेत प्रयोग मित्रांनो मागील स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सी असो की कोणतीही कृषीसेवक आरोग्यसेवक तलाठी ग्रामसेवक असे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये प्रयोग या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो तर हा घटक अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपण हा घटक ट्रिकशा मदतीने आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की प्रयोग म्हणजे काय प्रयोग म्हणजे काय की वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद यांच्यातील परस्पर संबंध म्हणजे प्रयोग आपणास माहिती आहे की समजा या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे राम आंबा खातो ओके राम आंबा खातो दिलेल्या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे आंबा हा कर्म आहे आणि खातो हा क्रियापद आहे जर आपल्याला कर्म प्रकारे ओळखायचा आहे क्रियापद प्रकारे ओळखायचा आहे वाक्यातील तर ते आपण ट्रिक्स पाहिलेले आहे आपण डायरेक्ट क्रियापदाला प्रश्न करायचा खाणारा कोण असं जर म्हटलं तर तो राम खाण्याची क्रिया खाणारा कोण म्हटलं की राम हा करता सापडतो दुसरा प्रश्न विचारणार खाण्याची क्रिया कोणावर होत आहे आंबा म्हणजेच आंबा हा दिलेल्या वाक्यातील कर्म आहे अशा प्रकारे तुम्ही दिल्यातील कितीही मोठं जर वाक्य असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कर्ता आणि कर्म व्यवस्थित ओळखू शकता तर हा झाला जनरल राम आंबा खातो म्हणजेच वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंध म्हणजे काय की समजा राम हा लिंग पुरुषलिंगी आहे रामाने लिंगानुसार जर बदल केला तर क्रियापद बदलत असतो किंवा कर्मानु कर्मामध्ये जर काही बदल केला तर क्रियापद बदलत असतो किंवा क्रियापद बदलला तर कर्ता आणि क्रि कर्मामध्ये बदल होतो किंवा न होतो हा त्या वेगळा भाग झाला परंतु कर्त्यानुसार क्रियापद बदलतो आणि कर्मानुसार जर क्रियापद बदलतो अशा प्रकारचा जो काही परस्पर सहसंबंध आहे त्यालाच आपण प्रयोग असे म्हणतो आता या ठिकाणी बघा उदाहरण दिले राम आंबा खातो हा एक उदाहरण आहे हा कर्ता हा कर्म आणि हा क्रियापद त्यानंतर बघा मित्रांनो राम आहे पण रामाला मी प्रत्येकीला रामाच्या लिंगामध्ये बदल केला रामाने म्हणजे ह्याला प्रत्यय दिल्यानंतर प्रत्यय दिल्याबरोबरच डायरेक्ट क्रियापद बदल होतो म्हणजेच कर्त्याचा आणि क्रियापदाचा जो सहसंबंध दाखवतो त्यालाच आपण प्रयोग असे म्हणतो त्यानंतर तिसरं उदाहरण बघूया रामाने लक्ष्मणाला बोलविले बघा मित्रांनो रामाने रामा राम होता त्याला मी जर प्रत्यय लावला तर त्याच्यामुळे काय झालं की रामा रामाच्या लिंगवचनामध्ये बदल केला तर क्रियापदात बदल होतो आणि त्याचप्रकारे बघूया हा लक्ष्मणाला लक्ष्मणाला सुद्धा या ठिकाणी कर्म बदल झालेला आहे तर म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य प्रयोग कशाला म्हणतो तर वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यामधील जो काही ताळमेळ असतो यांच्यामधील जो काही परस्पर संबंध असतो त्याला आपण प्रयोग असे म्हणतो तर बघा मित्रांनो या बदलानुसार या परस्पर संबंधानुसार प्रयोगाचे एकूण तीन मुख्य प्रकार आहेत पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग कर्तरी प्रयोग तर मित्रांनो बघा या ठिकाणी कर्तरी प्रयोग या शब्दाचा जर अर्थ जर फोड केली कर्तरी म्हणजेच कर्ता ओके तर बघा मित्रांनो याचं डेफिनेशन काय दिलेलं आहे कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात म्हणजेच काय की कर्त्याचा जर लिंग बदलला तर डायरेक्ट क्रियापदाचं रूप बदलते हा म्हणजेच कर्तरी प्रयोग मग या ठिकाणी एक उदाहरण घेऊया बघा राम गाणे गातो हा एक उदाहरण आहे या ठिकाणी आपण काय केलं की कर्त्याचं लिंग हा पुरुष लिंगी आहे राम गाणे गातो राम गाणे गातो या राम या कर्त्यानुसार या ठिकाणी क्रियापदाचं रूप येतो गातो बरोबर परंतु या कर्त्याचा आपण लिंग जर बदलला हा पुरुष आणि या ठिका या ठिकाणी घेतला आपण सीता बरोबर आहे मग या ठिकाणी सीता गाणे गाते शीता गाणे गाते या वाक्यामध्ये पुरुष असल्यामुळे गातो आला आणि या ठिकाणी स्त्रीलिंगी असल्यामुळे गाते हा शब्द आला म्हणजेच कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदलतो म्हणजेच कर्तरी प्रयोग आहे कर्तरी प्रयोगाचे एकूण दोन प्रकार आहेत एक सकर्म कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्म कर्तरी प्रयोग मित्रांनो याच्यामध्येच बघा सकर्मक म्हणजेच त्या वाक्यामध्ये कर्मक असणे त्याला सकर्मक असे बोलतात आणि दुसरा आहे हा कर्तरी प्रयोग असला पाहिजे त्यानंतर दुसरा आहे अकर्मक म्हणजेच त्या वाक्यामध्ये कर्म नाही आहे त्यालाच अकर्मक असे बोलतात आणि परंतु तो वाक्य आहे कर्तरी प्रयोग ओके बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण कर्तरी प्रयोग पाहिलेला आहे गणेश पत्र लिहितो या ठिकाणी एक सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे सचिन छान खेळतो जेव्हा सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग शोधायचा असते तर त्यावेळेस आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे त्याच्यापूर्वी आपण एक उदाहरण घेऊया सचिन क्रिकेट खेळतो आणि गणेश जोरात लिहितो दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाला जर दोन प्रश्न विचारले तर कर्ता आणि कर्म आपण ओळखू शकतो हे मागील घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे तर बघा मित्रांनो जर दिलेल्या वाक्यातील कर्ता शोधायचं आहे भले या ठिकाणी वाक्य तुम्हाला सोपं आहे परंतु जेव्हा परीक्षेमध्ये कॉम्प्लिकेटेड प्रकारचं एक उदाहरण दिलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ता आणि कर्म शोधायचा असतो तर कितीही मोठं वाक्य असू द्या तुम्ही फक्त हा प्रश्न विचारायचा हा क्रियापद जो आहे क्रियापदाला एकच विचारायचा खेळणारा कोण म्हटल्याबरोबर येतो सचिन म्हणजे दिलेल्या वाक्यातील सचिन हा कर्ता सापडतो त्यानंतर दुसरा प्रश्न करायचा कशासाठी तर कर्म शोधण्यासाठी हा क्रियापदालाच विचारायचा खेळण्याची क्रिया कोणावर होत आहे तर खेळण्याची क्रिया ही क्रिकेटरवर होत आहे ओके म्हणून या ठिकाणी कर्म येतो क्रिकेट आणि सचिन हा करता शोधतो ओके आणि यानंतर दुसरे एक उदाहरण पाहूया आपण गणेश जोरात लिहितो या ठिकाणी लिहिणार आता ह्याला प्रश्न करणारा खेळणारा जसा इथे खेळतो क्रियापद आहे इथे लिहिणार आहे लिहितो आहे लिहिणारा कोण तर दिलेल्या अकेतील गणेशा लिहिणार आहे म्हणून गणेशा करत आहे लिहिण्याची क्रिया कोणावर होते लिहिण्याची क्रिया जोरावर होते का नाही तर लिहिण्याची क्रिया लिहिण्याची क्रिया कोणावर होत आहे तर गणेशवरच होत आहे जेव्हा क्रियापदाचा आघात हा डायरेक्ट कर्त्यावरच होत असतो तेव्हा तो, तो अकर्मक कर्तरी प्रयोग असतो तर या ठिकाणी आपण बघूया की सकर्म कर्तरी प्रयोग आणि अकर्म कर्तरी प्रयोग आता या ठिकाणी आपण गणेश पत्र लिहितो तर हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे का सर्वप्रथम आपल्याला कर्तरी प्रयोग शोधून घ्यायचा आहे कर्तरी प्रयोग म्हणजेच त्या वाक्याचा शेवटचा जो काळ हा वर्तमान काळाचा असतो आणि वाक्याच्या शेवटी त ची लाईन असते त ता, ता ती ती तू तू ते ते कोणताही असो त ची लाईन वाक्याच्या शेवटी जर असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो आणि कर्तरी प्रयोग हा वर्तमान काळात असतो कर्तरी प्रयोग शोधल्यानंतर आपल्याला शोधायचं की सकर्मक आहे का तर सकर्मक म्हणजेच कर्म शोधायचं आहे म्हणजे दिलेल्या वाक्य जर कर्म असेल तर हा वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचा असतो म्हणजे लिहिणारा आहे लिहिणारा कोण गणेश करता आहे पण आपल्याला सकर्मक शोधायचं आहे लिहिण्याची क्रिया कोणावर होत आहे तर लिहिण्याची क्रिया ही पत्रावर होत आहे ओके म्हणून गणेश पत्र लिहितो हा सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे त्यानंतर बघूया अकर्मक कर्तरी प्रयोग सर्वप्रथम आपल्याला शोधायचं की कर्तरी प्रयोग आहे का आहे का तर खेळतो तची लाईन आहे आणि क्रियापदाला हा त ती, ती कोणताही शब्द जोडून आला तर तो कर्तरी प्रयोगाचा असतो आणि कर्तरी प्रयोग, प्रयोग नेहमी वर्तमान काळातच असते त्यानंतर खेळतो खेळणारा कोण हा सचिन आहे म्हणजेच दिलेल्या वाक्यात करता आहे त्यानंतर खेळण्याची क्रिया कोणावर होत आहे छानवर होते का नाही होत कारण खेळण्याची क्रिया ही सचिनवरच होत आहे म्हणून क्रियापदाचा आघात हा डायरेक्ट सचिनवरच होत असतो म्हणून अकर्म कर्तरी प्रयोग म्हणजे यात दिलेल्या वाक्यात हा कर्म नाही तर अशा प्रकारे कर्तरी प्रयोगाचे सकर्म कर्तरी प्रयोग आणि अकर्म कर्तरी प्रयोग असे दोन प्रकार आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका थँक्यू